ग्रामरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे दिस, दीज, दॅट आणि दोज. हे शब्द कुठे वापरायचे, वाक्यामध्ये केव्हा वापरायचे. बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो की दिस वापरायचा की दीज, दॅट वापरायचा की दोज. तर ते आपण आज पाहणार आहोत. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे हा. तर आपण सुरुवात करूया. बघा, सगळ्यात आधी आपण जे चार शब्द आज पाहणार आहोत ते आपण ॲज अ डिटरमायनर्स वापरू शकतो किंवा ॲज अ प्रोनाउन्स वापरू शकतो. डिटरमायनर्स म्हणजे काय? पॉइंटिंग टू थिंग्स, म्हणजेच एखाद्या वस्तूकडे आपण पॉइंट आउट करताना हे शब्द वापरतो. कुठले? दॅट, दीज, दोज आणि दिस. किंवा वी कॅन यूज देम ॲज प्रोनाउन्स. कसं? व्हाईल रिफरिंग टू थिंग्स ऑर आयडियाज किंवा पीपल, म्हणजे वस्तू किंवा काही आयडियाज असतील किंवा लोक असतील, तर त्यांना रिफर करायला, त्यांना पॉइंट आउट करायला आपण जेव्हा हे शब्द वापरतो, चार शब्द जे आपण आज पाहणार आहोत, तर तेव्हा आपण त्यांना ॲज अ प्रोनाउन्स वापरत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिस आणि दॅट हे सिंग्युलर, आपण सिंग्युलर गोष्टींसाठी वापरतो. तसंच दीज आणि दोज हे जे दोन शब्द आहेत ते आपण प्लुरलसाठी वापरतो. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ही लक्षात ठेवा. आपण सुरुवात करूया. आपण काय पाहिलं? डिटरमायनर्स आणि प्रोनाउन्स. तर ॲज डिटरमायनर्स, डिटरमायनर्स म्हणून आपण कसा वापर करतो तर ते आपण पाहू. तर त्याच्या आधी मी इथे कॉर्नरमध्ये हे असंच ठेवणार आहे, दिस दॅट सिंग्युलर, दीज दोज प्लुरल, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, त्यामुळे हे मी कॉर्नरमध्ये हे ठेवणार आहे. बघा, ॲज डिटरमायनर्स आपण पाहिलं, पॉइंटिंग टू थिंग्स म्हणजे एखाद्या वस्तूकडे जेव्हा आपण पॉइंट करतो, जेव्हा आपण दाखवतो एखादी वस्तू, तर तेव्हा आपण ॲज अ डिटरमायनर्स हे चार शब्द वापरत असतो. आपण एक्झाम्पल्स पाहू. आय लाईक दिस काइंड ऑफ म्युझिक. दुसरं वाक्य आहे, कॅन आय हॅव सम ऑफ दॅट राईस. यू कॅन ईट एनी ऑफ दीज ऑरेंजेस. आय नीड टू पेंट दोज विंडोज. आता बघा, ही जी चार वाक्य आहेत यामध्ये आपण दिस वापरलेलं आहे, दॅट वापरलेलं आहे, दीज वापरलेलं आहे आणि दोज वापरलेला आहे. आणि इकडे थिंग्स कोणत्या आहेत, म्हणजे वस्तू कोणत्या आहेत, तर म्युझिक आहे पहिल्या वाक्यामध्ये, दुसऱ्या वाक्यामध्ये राईस आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये ऑरेंजेस आहेत आणि चौथ्या वाक्यामध्ये विंडोज आहेत, ह्या वस्तू आहेत. या वस्तूंकडे पॉइंट आउट करायला आपण दिस वापरलेला आहे. पहिल्या वाक्यात दिस काइंड ऑफ म्युझिक, दुसऱ्या वाक्यात दॅट राईस, तिसऱ्या वाक्यात दीज ऑरेंजेस आणि चौथ्या वाक्यात दोज विंडोज. आता आपण कॉर्नरमध्ये काय लिहिलं आहे, दिस दॅट हे आपण सिंग्युलरसाठी वापरतो, दीज दोज हे प्लुरलसाठी. आपण तसाच वापर केलेला आहे या वाक्यांमध्ये. बघा, म्युझिक इथे फक्त म्युझिक एक सिंग्युलर, त्यामुळे दिस सो करेक्ट आहे. दॅट राईस, ठीक आहे, राईस इकडे कलेक्टिव्ह आहे, ठीक आहे, त्यामुळे तो इथे सिंग्युलर आहे, दॅट राईस. ऑरेंजेस, जर ऑरेंज असता तर यू कॅन ईट एनी ऑफ दिस ऑरेंज, ठीक आहे, तर मग दिस आला असता, पण इकडे ऑरेंजेस आहे त्यामुळे आपण इकडे दीज वापरलेला आहे. अगेन, आय नीड टू पेंट दोज विंडोज, ठीक आहे, तर इकडे आपण दोज वापरलेला आहे प्लुरलसाठी, विंडोज आहे म्हणून. नेक्स्ट आपण बघू, पहिला आपण बघितलं व्हाईल पॉइंटिंग टू थिंग्स, दुसरं आहे टाइम फ्रेजेस म्हणजे टाइम दर्शवण्यासाठी, वेळ दर्शवण्यासाठी. बघा, आय विल जॉईन यू दिस इव्हनिंग. रोहन सीम्ड व्हेरी हॅपी दिस आफ्टरनून. दिस वीक इज गोइंग टू बी द बेस्ट. तर बघा, या तीन वाक्यामध्ये टाइम काय आहे इकडे, तर इव्हनिंग, आफ्टरनून, वीक, ठीक आहे, जे वेळ दर्शवतो आहे की कधी नक्की. आणि आपण अगेन इकडे ते दर्शवण्यासाठी आपण ॲज अ डिटरमायनर आपण दिस वापरलेलं आहे. सेकंड वाक्यामध्ये सुद्धा दिस, इथे सुद्धा दिस.
आता बघा, आपण दीज सुद्धा वापरू शकतो. सपोज मी एखादा कॅलेंडर बघत आहे आणि मी कोणाला तरी सांगत आहे की दीज वीक्स डोंट हॅव एनी हॉलिडे, तर त्यावेळी तिकडे दीज येणार. ठीक आहे, दीज वीक्स डोंट हॅव एनी हॉलिडे, त्यामुळे आपण दिस किंवा दीज, डिपेंडिंग अपॉन सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, दिस येणार किंवा दीज येणार. सिंग्युलर असेल तर दिस, प्लुरल असेल तर दीज. आता आपण पाहू प्रोनाउन्स म्हणून कसं वापरतो आपण हेच चार शब्द. पहिला आहे रिफरिंग टू थिंग्स ऑर आयडियाज. बघा, वी ऑल फिनिश्ड आर वर्क एक्सेप्ट राहुल, दिस इज नॉट डन. दुसरं वाक्य, वी आर गोइंग टू ईट फर्स्ट अँड देन गो टू द फिल्म, आर यू हॅप्पी विथ दॅट. तिसरं वाक्य, कॅन यू टर्न दॅट ऑफ इफ यू आर नॉट वॉचिंग इट. आता बघा, पहिल्या वाक्यामध्ये आपण इकडे दिस वापरलेलं आहे. सेकंड वाक्य पहा, वी आर गोइंग टू ईट फर्स्ट अँड देन गो टू द फिल्म, आर यू हॅप्पी विथ दॅट. आता इकडे दॅट काय रिफर करत आहे, तर आयडिया. तर आयडिया कुठची, की आपण तिकडे जाऊन आधी खाऊया आणि मग फिल्म बघायला जाऊया, तर ही एक आयडिया आहे. तर आर यू हॅप्पी विथ दॅट, आपण आयडियाला रेफर करत आहोत. पहिल्या वाक्यामध्ये आपण वी ऑल फिनिश्ड आर वर्क एक्सेप्ट राहुल, तर इथे सुद्धा एखादी एक घटना आहे त्याला आपण रेफर करत आहोत, की राहुल सोडून इतर सगळ्यांनी काम केलं, तर हे फेअर, दिस इज नॉट डन, म्हणजे हे फेअर नाही आहे, हे चुकीचं आहे असं. तिसरं वाक्य आहे, कॅन यू टर्न दॅट ऑफ इफ यू आर नॉट वॉचिंग इट. आता इकडे थिंग आलेलं आहे, म्हणजे कॅन यू टर्न दॅट ऑफ, आता दॅट ही कुठलीही वस्तू असू शकते, जसं की फॅन असू शकतो. ठीक आहे, बट ऑफकोर्स इकडे वॉच आहे, सो आपण इकडे टी व्ही घेऊ. ओके, इफ यू आर नॉट वॉचिंग इट म्हणजे सपोज टी व्ही संबंधी आपण बोलत आहोत, तर टी व्ही इकडे वस्तू आहे. ठीक आहे, सो कॅन यू टर्न दॅट ऑफ इफ यू आर नॉट वॉचिंग इट. नेक्स्ट बघू आपण, आता पाहू दुसरं आहे रिफरिंग टू पीपल, म्हणजे जेव्हा आपण लोकांना संबोधत असतो. पहिलं वाक्य आहे, शिवानी, दिस इज माय मदर सुषमा, म्हणजे मी शिवानीला सांगत आहे की ही माझी आई सुषमा. तर इकडे काय आहे, इकडे आपण रिलेशन दाखवत आहोत किंवा आपण लोकांना, लोकांसंबंधी बोलत आहोत, वी आर रिफरिंग टू पीपल, म्हणजे मी माझ्या आईबद्दल बोलत आहे. सो इकडे आपण ॲज अ प्रोनाऊन वापरलेला आहे, आणि अर्थात आपण बिकॉज सिंग्युलर आहे इथे, सो दिस वापरलेला आहे. नेक्स्ट वाक्य, इज दॅट युअर ब्रदर ओवर देअर. तर इथे दॅट आपण ॲज अ प्रोनाऊन वापरलेला आहे, अगेन सिंग्युलर. ठीक आहे, आणि ब्रदर, सो वी आर रिफरिंग टू पीपल. आता सगळ्यात महत्त्वाचं, जे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणजे ह्या कन्सेप्टवरूनच तुम्हाला समजेल की दिस कधी वापरायचं आणि दॅट कधी वापरायचं, किंवा आणि दोस कधी वापरायचं, दिस कधी वापरायचं. बघा, फिजिकल क्लोजनेस अँड डिस्टन्स. दिस आणि दीज आपण वापरतो जेव्हा एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट आपल्यासमोर असते, क्लोज असते, जवळ असते. दॅट आणि दोज कधी वापरतो आपण, जेव्हा एखादी गोष्ट किंवा वस्तू ही लांब असते आपल्यापासून. फॉर एक्झाम्पल, सपोज हा एक नारळ आहे, कोकोनट, तर मी काय म्हणणार वाक्यामध्ये, दिस इज अ कोकोनट, कारण हा माझ्या जवळ आहे. ठीक आहे, माझ्या पुढ्यात आहे. आता अनेक कोकोनट्स आहेत, तर मी काय म्हणणार, दीज. ठीक आहे, तेव्हा मी वापरणार दीज, दीज आर कोकोनट्स. आणि इकडे काय वापरणार मी, दिस इज अ कोकोनट अँड दीज आर कोकोनट्स. पण जेव्हा फार, तर हीच गोष्ट जेव्हा लांब असेल, बघा, तेव्हा मी काय वापरणार, सिंगल आहे, सो दॅट इज अ कोकोनट. तुम्हाला माहीतच आहे की दिस आणि दॅट आपण सिंग्युलरसाठी वापरतो. ठीक आहे, त्यामुळे इकडे दिस दॅट, ओके, सिंग्युलरसाठी वापरला आपण. दॅट इज अ कोकोनट, जेव्हा लांब असेल, जेव्हा लांब एखाद्या ठिकाणी ठेवलं आहे, आणि मी म्हणते दॅट इज अ कोकोनट. नेक्स्ट, सपोज अनेक कोकोनट्स आहेत, तर तेव्हा मी काय म्हणणार, दोज आर कोकोनट्स, कारण ते लांब आहेत माझ्यापासून, सिम्पल. आणि दीज आणि दोज आपण, हे दोन आपण प्लुरलसाठी वापरतो. ठीक आहे,
सो इकडे आपण काय वापरलं दीज वापरलं कारण ते जवळ होते इथे आपण वापरणार दोज आर कोकोनट्स तर हा होता आजचा टॉपिक आशा आहे तुम्हाला समजलं असेल की दीज आणि दीज दॅट आणि दोज हे कधी वापरायचं आणि कन्फ्युजन होऊ देऊ नका खूप सिंपल आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद